येत्या 6 डिसेंबर रोजी रामजन्मभूमीबाबत कोर्टाचा निर्णय येणार आहे, यावरूनही लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखवली आहे. राम जन्मभूमीबाबत 6 नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय लागण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या बाजूनं निकाल लागला तर सर्वच हिंदू लोकांना आनंद होईल. अशा वेळेस सरकार म्हणून असा निर्णय जर लागला तर सरकारनं मशीद उभारण्यासाठी जवळ वेगळी जागा उपलब्ध करून द्यायला हवी, त्यामुळे मुस्लिम धर्मियांचंही समाधान होईल. न्यायालयाच्या निर्णयानुसार सामंजस्याने याच्या दोन्ही पक्षांनी मार्ग काढावा. सामंजस्यानं हा प्रश्न सोडवल्याचं समाधान देशवासियांना मिळेल असं पवार म्हणाले. 6 डिसेंबरला एक देशात एक मोठी गोष्ट होणार आणि ती 6 डिसेंबरला राम मंदिराच्या संबंधीचा निर्णय हे न्यायालय सुप्रीम कोर्ट घेईल. तर काही नाही माहिती पण हर वेळ एक निर्णय जो आहे असं तो कसा घेईल त्याच्यात समजा मंदिराच्या वाटून दिलं तर निश्चितच हिंदू समाजात आनंद होईल की मंदिर होते चालले होते. तर मुस्लिम समाजात कदाचित असंच आहे. आज सुदैवानं या देशातल्या मुस्लिम समाजाने सुप्रीम कोर्टाचा निकाल मंदिराच्या वर्गणी आला तर त्याचे आम्ही स्वागत करतो ही भूमिका घ्यायच प्रणाम घेतली. त्यामुळे समंजसपणा आज मुस्लिम समाजाने दाखवलेला आहे. पण निवड म्हणजे असाच निकाल त्याच्यामध्ये घेतला पण राज त्याच्यात नव्हता. ही जागा मशिदीची होती का मंदिराची होती वगैरे वगैरे रामाचा जन्म तिथं झाला का काय झाला आणि ते नाशिकचे लोक सत्य आमच्याकडे झाला. पण सगळ्या देशाची एक समजूत आहे की अयोध्यामध्ये झाला ठीक आहे त्या विषयातली काही जरूर असे निर्णय घेताना जर सुदैवाला तर न्यायाधीशांचा जो वर्ग आहे तो या संबंधीचा विचार करेल. पण त्याने असाही विचार केला की ठीक आहे मंदिर होतं हा जागेची सूट होती ही जागा कुणाच्या मालकीची या संबंधीचा प्रश्न होता म्हणून सगळं मंदिराच्या वर्गाने निकाल घेतला त्याच्यासाठी त्यांना जमीन दिली आणि मंदिराचं काम झालं. त्याचबरोबर मशिदीच्यासाठी सुद्धा जागा पुरवली काही आणि मशिदीच्या तिकडे होत असेल जवळ तिकडे होत असेल तर अयोध्यामध्ये मंदिर आणि मशीद या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर म्हणणं होतं त्याच्यातून काही चर्चाचं वाचन होईल किंवा मंदिराचं वाचन होईल. कारण तुम्हाला आठवत आहे की जेव्हा बाबरी मशीद पाडली त्यावेळेला त्याच्यानंतर जरी झाली मुंबई शहरामध्ये 15 दिवस कधी झाल्या म्हणजे माझी संरक्षण खात्या खात्याची नोकरी माझी गेली मला मुंबईत यावं लागलं आणि मुंबई सावरायचं काम माझं करावं लागलं. त्याच्यामुळे भेटत घडलं आहे पण जरी झालं मुंबई आणि मग काय करणार. आज उद्या या संबंधीचा निर्णय घेताना दोन्ही समाजाच्या हिताचा आणि भावनेचा आदर करण्याची भूमिका उद्या आता न्यायालय काय केले तुम्ही सांगू शकत नाही पण समजा आली तर परिस्थिती नक्कीच चांगली झाली. आणि जर याच्यातल्या पत्रता झाली मंदिर झाले तर त्याचे परिणाम समाजाने कळत नसताना चुकीची होती. मला विश्वास आहे की यावेळी त्याची परिस्थिती येणार नाही. नक्की न्याय देवता या संबंधीचा समन्वयाचा निकाल केला आणि एक देशाचं वातावरण हे दुरुस्त करण्याच्या संबंधीची काळजी घेईल. पण आता हा प्रश्न मंदिर का मशीद हा वादाचा झाला आणि त्याच्यातून समज समाजच भेटला त्याचा परिणाम आश्चर्यस्थैर्य होतो व्यापारदार होतो व्यवहारदार होतो आणि म्हणून ते टाळण्याच्या बद्दलची खबरदारी संबंधित घटक घेतील